शिवसेना नसती तर काल प्राणप्रतिष्ठाच होऊ शकली नसती. शिवसेनेच्या वाघांनी धैर्य दाखवल्यानं पंतप्रधानांना प्राणप्रतिष्ठा करता आली. संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल. राम आला की रावण येतो तेव्हा एकच रावण होता, आज अनेक रावण. या रावणाच्या लंकेला आग लावायला आम्हा हनुमानांना किती वेळ लागणार. ठाकरेगडाच्या शिबिरामध्ये संजय राऊतांची जोरदार फटकेबाजी. राहुल नार्वेकरांनी आतापर्यंत 10 पक्ष बदलले. राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाचे डोमकावळे. त्यांनी काल नाशिकमध्ये येऊन शिवसेना पाहायला हवी होती. संजय राऊतांचा हल्लाबोल. ठाकरेगडाचे आमदार रवींद्र वायकर आज चौकशीला हजर राहण्याची शक्यता कमी. ईडीकडे वेळ वाढून मागितल्याची माहिती. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये बनावट कागदपत्र बनवल्याचा आरोप. रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी. चौकशीच्या वेळेला शरद पवार ईडी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एनसीबी ऑफिसमध्ये उपस्थित असणार. सुरत चव्हाणांची हायकोर्टामध्ये धाव. कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये अटक बेकायदा असल्याचा दावा. ईडी कोठडीचा आदेश रद्द करण्याचीही मागणी. राज्य मागासवर्ग आयोगाकडून आजपासून मराठा समाजाचं राज्यभर सर्वेक्षण. सर्वेक्षणासाठी 1,25,000 शासकीय अधिकारी. 8 दिवसांमध्ये सर्वेक्षण पूर्ण करण्याचं नियोजन. पुण्यातील रांजण गावातून मनोज जरांगे मुंबईकडे रवाना. जरांगे आज पुणे शहरामध्ये प्रवेश करणार. आंदोलनामुळे पुण्यामध्ये वाहतूक कोंडीची शक्यता.